इंडिया म्हणून जे आमचं संघटन आहे इंडिया गटाची बैठक झाली पटना बेंगलुरु आणि आता मुंबई 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये इंडियाची बैठक होईल. 31 संध्याकाळी ही बैठक सुरू होईल आणि 1 सुद्धा चालेल. 31 संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व निमंत्रितांसाठी एका डिनरचं आयोजन केलेलं आहे आणि 1 तारखेला सकाळी 10:30 बैठकीला सुरुवात होईल. 3 वाजेपर्यंत बैठक, त्यानंतर पत्रकार परिषद. मुंबईतल्या बैठकीचं यजमानपद हे शिवसेनेकडे आहे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आमचे सहकारी आहेत. हे आम्ही एकत्र काम करू, पण यजमान होस्ट जे आहेत हे शिवसेना उद्धव ठाकरे असं आत्ता ठरलं. प्रत्येकाकडे काही जबाबदार आहेत त्याचं वाटप झालं आणि ही बैठकसुद्धा पाटणा आणि बेंगलुरूप्रमाणे यशस्वी होईल याविषयी आम्ही सगळ्यांनी चर्चा केली. माननीय शरद पवार साहेब, त्यानंतर पृथ्वीराजजी चव्हाण, बाळासाहेब थोरात, नानासाहेब पटोले, विजय वडेट्टीवार, अशोकराव चव्हाण, सुप्रियाताई सुळे, जयंतराव पाटील आणि शिवसेनेकडून उद्योजींबरोबर मी स्वतः होतो, सुभाष देसाई होते आणि अनिल देसाई होते. लवकरच या पुढल्या कामाला आम्ही सुरुवात करू आणि सगळ्यांचं एकमत आहे की ही बैठक आपण यशस्वी करू 31 आणि 1 तारखे. पाटणा आणि बंगळुरू तिथे सत्ता होती, त्यामुळे आयोजनासंदर्भात ज्या अडचणी येतात तिथे सत्ता नाही आहे, तर अशा वेळेस तुम्ही काय अडचणी किंवा किती मोठी टास्क आहे? कारण नक्की टास्क आहे. अनेक राज्याचे मुख्यमंत्री, किमान 5 मुख्यमंत्री आहेत, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, झारखंड, असे एकंदरीत 5 मुख्यमंत्री, पंजाबचे मुख्यमंत्री येतात, असे 5 मुख्यमंत्री, अनेक माजी मुख्यमंत्री, अनेक प्रमुख नेते, स्वतः राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेजी, असे प्रमुख नेते उपस्थित राहतात. त्याच्यामुळे नक्कीच सरकार नाही हा प्रश्न महत्त्वाचा आहे. पण मगाशी असं ठरलं आहे की मगाशी जे आम्ही प्रमुख लोक बसलो होतो त्यांच्या वतीनं सरकारशी संवाद साधला जाईल की सरकारचं सुद्धा आम्हाला सहकार्य हवं आहे, कारण अनेकांची सुरक्षा व्यवस्था आहे, वाहतूक व्यवस्था आहे, याचा ताण पडू शकतो. त्याच्यामुळे सरकारनं सहकार्य करावं, त्यासाठी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली जाईल. देखिए, पटना और बेंगलुरु के बाद इंडिया की मीटिंग, इंडिया समिट, ये मुंबई में होगा 31 अगस्त, 31 अगस्त और 1 सितंबर को. और इस मीटिंग का आयोजन यानी होस्ट उद्धव ठाकरे जी यानी शिवसेना करेगी, हमारे साथ हमारे साथी कांग्रेस और नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी यानी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी रहेगी. आज के मीटिंग में शरद पवार साहब थे, सुप्रिया सुले जी थी, पृथ्वीराज चव्हाण साहब थे, नानाजी पटोले, अशोक चव्हाण, सभी कांग्रेस के नेता थे. और हमने तय किया 31 अगस्त और 1 तारीख को इंडिया समिट होगा मुंबई के ग्रैंड हाइट होटल में, और पूरी तरह से हम जोर लगाकर ये हमारी मीटिंग सक्सेस करेंगे. सर, रविंद्र वायकरांची दुसरीकडे चौकशी, विषय काय त्याच्यावर बोला. हिंदी में जिम्मेदारी बांटी गई है और सभी पार्टी एक साथ बैठकर सभी निर्णय लेंगी, चाहे स्वागत करना है लोगों का, प्रमुख लोग आने वाले हैं, सिक्योरिटी की व्यवस्था है, इस बारे हम यहाँ की सरकार के साथ बातचीत हमारी चल रही है. लेकिन 31 तारीख को शाम को उद्धव ठाकरे साहब ने एक डिनर आयोजित किया है, सभी निमंत्रित जो है गेस्ट है उनके लिए. और 1 तारीख को सुबह 10 बजे से बैठक को प्रारंभ होगा 3 बजे तक, और बाद में प्रेस वार्ता होगी.
सर मुंबईतील बैठकीचा अजेंडा काय असेल? तर यावेळी मुंबईतील बैठकही यशस्वी पार पडेल. ज्या दोन बैठका या आधी झालेल्या आहेत त्यानंतरही तिसरी बैठकही यशस्वी होईल असं संजय राऊतांनी विश्वास जोईतो इथं व्यक्त केलेला आहे. विरोधकांची खरं तर बैठक जी आहे ती आता पुढची महाराष्ट्रात होणार आहे, मुंबईत होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक आजची महाविकास आघाडीची पार पडलेली आहे. पाटणा आणि बंगळुरूप्रमाणे मुंबईतील बैठकही यशस्वी होईल असा विश्वास संजय राऊतांनी यावेळी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलेला आहे. मुंबईच्या ग्रँड हयातमध्ये बैठक पार पडेल असं देखील संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. आता या बैठकीचं ठरलेल्या बैठकीसाठी आम्हाला सरकारच्या सहकार्याची गरज असल्याचं देखील संजय राऊतांनी यावेळी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे. 31 ऑगस्टला ठाकरेंकडून डिनरचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे. 1 सप्टेंबरला मुंबईत इंडियाची बैठक होणार आहे. तारीख देखील या बैठकीची ठरली आहे. सगळ्यात मोठी बातमी सकाळपासून बातमी होती की ही तारीख लांबणीवर जाऊ शकते, मात्र आता 31 तारखेला ठाकरेंच्या घरी डिनरचं प्लॅनिंग आणि त्यानंतर 1 तारखेला जी आहे ती इंडियाची बैठक पार पडेल असं स्वतः संजय राऊतांनी माध्यमांशी बोलताना म्हटलेलं आहे. 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत इंडियाची बैठक होणार आहे.